लोपले ज्ञान जगी हित निणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। मला वाटते एका ओळीमध्ये सर्व झालं। ज्ञान असणं महत्वाचं नाही, ते ज्ञान लोपलं होतं। म्हणजे ज्ञान नव्हतं असतं नव्हे, ज्ञान लोपलं होतं। ज्ञानाशिवाय जिवंतपणा नाही, ज्ञानाशिवाय अस्तित्व नाही। सत्ता मात्र ज्ञान म्हणजे जिवंतपणा, म्हणजे जगणं। मिळवायचं ज्ञान निराळं आणि मिळू नये ते ज्ञान निराळं, त्या ज्ञानाला सत्ता ज्ञान म्हणतात। लक्षात घ्या, ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे। सत्ताच मात्र ज्ञान, हे ज्ञान प्राप्त होत नसतं, तर या ज्ञानाच्या आधाराने सर्व ज्ञान प्राप्त होत असतात। आपल्याला माहिती आहे सौभाग्यवती स्त्रियांना, आपल्या कपाळाला कुंकू असल्याशिवाय बाकीचं कुणी लावून उपयोग नाही, नाही कारण लावतही नाही तसं कोणी। पण पहिलं आपल्या कपाळाला असतं आणि मग बाकीचे लावतात। तसं मुळात सत्ता ज्ञान आपल्या जवळ आहे, म्हणून त्या ज्ञानाच्या आधाराने बाकीची ज्ञान आपल्याला मिळवता येतात। पण तेच जर ज्ञान नसेल, ते ज्ञान म्हणजे केवळ असं समजू नका की साधा आहे, नव्हे, सत्ताच। ज्ञानाचा दुसरा शब्द सत्ता, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या नावामध्ये ते आपोआप कळेल, ज्ञान ईश्वर। काय कळेल आपल्याला? ज्ञान ईश्वर। अजून बघा, ज्ञान देव। अजून बघा, ज्ञानोबा। एका शब्दातच आपल्याला कळतं। पुन्हा अजून गोड लढिवाळपणा, ज्ञानाई। बरं का? जे ज्ञान देव आहे तेच ज्ञान बाप आहे, तेच ज्ञान आई आहे, तेच ज्ञान गुरु आहे, तेच ज्ञान सत्ता आहे, तेच ज्ञान ईश्वर आहे। हे मूलभूत ज्ञान आहे। पण ते ज्ञान आपल्या ठिकाणी प्रगट होण्याकरता साधू संतांची भेट व्हावी लागते, आणि म्हणून या ठिकाणी लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी। काय झालं? देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील, झाले असे केवळ माझ्या ठाई। मनुष्य हा सहज स्वभावता भजनशील आहे, सहज परमार्थिक असतोच, नवे धार्मिक असतोच। कालांतराने बुद्धी वाजवीपेक्षा जास्ती वाढल्यानंतर तो नास्तिक होतो। जन्माला कोणी नास्तिक जन्माला आलाय का? बरं का? ही नंतरची प्रक्रिया आहे। जन्माला येतो तो आस्तिकच आहे। बरं का? त्याच्या आईने हात जोडलेलेच असतात, बापाने हात जोडलेलेच असतात। कुणाला तरी मुलगा चांगला मिळू दे, लग्न चांगलं होऊ दे, झाल्यावर लवकर दिवस जाऊ दे, हे तर घडतच असतं। त्याच्यामध्ये विशेष काय आहे? पण कालांतराने जेव्हा माणसं जास्ती जाणती होतात तेव्हा गंमत अशी घडते, मग ते म्हणू लागतात की आम्ही काही मानत नाही, ठीक आहे, द्या सोडून विषय। मान्या न मान्याच्या पलीकडे जे आहे ते सत्ता ज्ञान आहे। कदाचित माणसांना देव शब्द आवडत नसेल, पण ज्ञान शब्द तर पटतो। पण ज्ञान हाच जर देव असेल तर न पटण्याचा भाग येत नाही। ज्ञाना देव तू कैवल्यम। काय शब्द वापरले? ज्ञाना देव तू कैवल्यम। आणि म्हणून लक्षात घ्या, ज्ञानेश्वर महाराजांनी जे ज्ञान लोपलं होतं, काही थोड्या लोकांकरता उपलब्ध होतं, ते ज्ञान सर्वसामान्य माणसांना सहज वाटायला सुरुवात केली। वाटतो कोण? ज्याला समाजाबद्दल काही वाटतं तो।
ज्याला काहीच वाटत नाही. काही काही बायका अशा असतात क्षमा मागून, एखादा पेढा बेढा असला की नाही घरात भोरा आलेला चालेल पण शेजारच्याला द्यायचा नाही. तुम्ही लावून घेऊ नका म्हणाला, कारण एवढी माझ्या दिवस प्रवचन ऐकताय तसं याच्यात कोणी नाही आहे ही माझी खात्री आहे म्हणून मी सांगितलं. तसं आपण मनाला लावून घेण्याचं काहीही कारण नाही, पण घडतं ना, नाही म्हणू शकत नाही तुम्ही. सहज राहिलं तर आपला बाबू म्हणतो, आई शेजारच्या बाळाला देऊ नको, राहिलेलं दिलं म्हणतील फेकून दे, पण देऊ नकोस. हीच माणसांची मनोवृत्ती आहे. पण ज्ञानेश्वर महाराज आले आणि अजून एक सांगतो, राहिलं म्हणून देणं आणि वाटण्याकरता करणं. काही काही घर मी बघितलीत, हा अगदी माझ्या डोळ्याने बघितले, नावही घेण्याची आवश्यकता नाही, कुणाला आवडेल कुणाला न आवडेल. मी असं बघितलं त्या घरामध्ये कायम जेवण 30-40 माणसं, घरात 3-4 आहेत पण जेवण 30-40 माणसांचं शिजलेलं असतं. मी त्यांना विचारलं, सहज गेलो मी जेवायला, माझ्या हॉलमध्ये एवढे होते 5-25, चला म्हणाले. अहो मी म्हटलं आयत्या टायमाला तुम्ही चला म्हणताय, नाही म्हणाले. माझ्या घरात पद्धत आहे की 25-30 माणूस 40 माणसा जेवण तयार करायचं, येतील ते बसायचं, नाही असेल ते गोरगरिबाला वाटून द्यायचं. माझं बोलणं समजतंय का? कि वाटण्याच्या हेतूने शिजवणं आणि राहिलं म्हणून देणं हा भाग निराळा. काही काही राहिलं म्हणून सुद्धा देत नव्हते, हा अजून त्याच्या पुढचा भाग. राहिलेला गटारात फेकून देऊ पण देणार नाही, हा राहिले म्हणून देतोय तरी हा भाग निराळा. आणि इथे असा आहे, वाटण्याकरता शिजवलं. वाट लाईट, मला ते थोडीशी लाईट असलेली बरं पडतं, माणसांचे चेहरे दिसतात ना. अरे बाबा हा काही प्रयोग नाही नाटकाचा की ठराविक शब्द पुढे येणार म्हणून लाईट चालू ठेवा. नाही इथली गेली बघ, मी गेल्याशिवाय गेली म्हणून कसं सांगेन बरं, काय कमाल आहे वा. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतारामध्ये काहीतरी मनामध्ये वाटलं, पोटामध्ये कालवा कालव झाली, हृदयातला ठोका वाढला आणि ती हृदयातली स्पंदनं जी बाहेर पडू लागली, प्रेमाची, ज्ञानाची, बोधाची, ऐश्वर्याची, त्या सर्व वचनांचं नावच ज्ञानेश्वरी. ऐश्वर्याची वचनाक्षरे वदती मधुरे तत्वदाती, श्रवण करीती सात्विक लोक पावती सुख कैवल्य. निळोबारायणचा अभंग आहे. ऐश्वर्याची वचनाक्षरे वदती मधुरे तत्वदाती, श्रवण करीती सात्विक लोक पावती सुख कैवल्य. हेच वैशिष्ट्य आहे ज्ञानेश्वरीचं. संतांचं प्रत्येक वचन हे ऐश्वर्यवंत असतं, जीवाला समाधानाचं ऐश्वर्य देतात, प्रेमाचं ऐश्वर्य देतात, बोधाचं ऐश्वर्य देतात आणि हेच खरं ऐश्वर्य आहे. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकट वास बरा संतापाई. धनपुत्र दारा ही गरज आहे, खरं भाग्य आणि खरा बोध हा संतांचाच आहे. आणि म्हणून अशा कळवळ्यातून जे वाङ्मय निर्माण झालं ज्ञानेश्वरी, त्याच्यातून आपण काल सुरुवात केली. महाराजांनी नमन केलं, आपल्यात पद्धत आहे, काल आपल्याला सांगितलं लग्नाला बसताना नमन करावं, आई वडिलाला नमन करावं, वाट वडिलांना नमन करावं, पहिल्यांदा गणपतीला नमन करावं, मग आपल्या इष्टदेवतेला नमन करावं, गुरुजनांना नमन करावं. त्या नमन करण्या मागे हेतू एक असतो,
की आहे ते कार्य सिद्धीला जावं, हे फार वर्म आहे याच्यामध्ये. आता काही काही माणसं मानत नाहीत, नाही का, ते म्हणतात काय नमस्कार करायचा आहे, मी शिकलो, मी अभ्यास केला, यांना नमस्कार करून नोकरीला जायची गरज काय. बरोबर, मी कोणालाच चुकीचं म्हणत नाही, म्हणायची आवश्यकताही नाही. ठीक आहे, ज्याला जे बरोबर वाटतं ते करावं, पण काय काय गोष्टी करण्याकरता आयुष्य जावं लागतं तेव्हा कळतं की याची आवश्यकता आहे. नमन अहो, एवढा ग्रंथ निर्माण करायचा आहे. एक लक्षात ठेवा, कुणीतरी बोललान त्याच्यावर काहीतरी लिखाण करायचं असं नव्हे, प्रत्यक्ष भगवान बोलतायत. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, तोची अवतार धरी अलंकापुरासी आणि ज्ञानाबाई सुंदरी तारावया. किती वर्म आहे बघा, तोची अवतार धरी अलंकापुरासी. अर्जुना संकट पडता जड भारी, अर्जुनाला संकट पडलं आणि भगवान धावून आले आणि त्यांनी जी गीता सांगितली तीच मराठीमधून ज्ञानेश्वर भगवंतांनी सांगितली सोप्या भाषेमध्ये, कळेल अशा भाषेमध्ये. माझा मराठाची बोलू कौतुके, नाही का, कौतुके म्हणण्यामध्ये सगळं कौतुक आहे, नाही का. हो, आता सगळेजणच नमस्कार करतात पण त्यामध्ये कौतुक असतं, आदर असतो असं नव्हे. नमनाचे सुद्धा प्रकार आहेत बरं का, पुष्कळ. आशीर्वाद रूप नमन आहे, नमस्क्रिय रूप नमन आहे, वस्तुनिर्देश रूप नमन आहे, लाक्षणिक नमन आहे. हे म्हणाल तुम्ही कुठून काढलं, हे अनुभवातून निघालं. काही काही माणसं आपल्याला भेटतात आता तावलता येत नाही, नमस्कार. माझं बोलणं कळलं का? मी म्हटलं हे तर नालायक आहे, वागताय का? म्हटलं गल्लीत राहायचंय. आता काय नमनाची जात असेल, नमनच आहे. माझं बोलणं कळलं का? हे नमन नाही का, नाही का, हे नमन नाही का? अहो भेटल्यावर नमस्कार नमस्कार नमस्कार, फार दिवसांनी भेटला दिसला नाही नमस्कार, वाजवीपेक्षा जास्ती करतो. मी एकाला विचारले हे नमस्कार का, म्हणला बाबा महाराज जा ना तुमच्या रस्त्याला, राहू द्या आम्हाला गल्लीत. माझं म्हणणं लक्षात ठेवा, हे लाक्षणिक नमन सुद्धा तुमच्या घरातलं सांगू का? जेव्हा एखादी सून नको असते, ही तू करू नकोस, मी तुला सांगते बाळ्या, पण बाळ्या म्हणला आय लव्ह हर, आता नमन सांगायचं ना, ही सुद्धा यादी सांगितली पाहिजे तुम्हाला. बाळ्या म्हणला आय लव्ह हर, ती म्हणली आता कर काय करायची ती. आता तिलाही माहिती असते हिची लव लव सासूची, तेव्हा ती लग्न झाल्यावर करते का? तिलाही नमस्कार केलेला आवडत नाही, हिलाही करायला आवडत नाही, तरी नमन. खरंय का खोटं आहे? एकही खोटं म्हणणार नाही. मी तुम्हाला लिहून देतो, 100 पैकी 99 सुना ज्या सासूला नमस्कार करतात तो नवरा असं करतो. कशा हसल्या बघा, कालपासून एवढ्या हसल्या का दिलको? हसल्याच नाही, कारण हा अनुभवजन्य आहे. ते आशीर्वादयुक्त नामकं त्यांच्या अनुभवात नाही, पण हे लाक्षणिक नमन त्यांना माहितीच आहे. किती अवघड आहे बघा, नुसतं आपलं काय. मग नवरा सांगतो पाया पडणं, मी तुम्हाला सांगितलं होतं, आय एम नॉट गोइंग टू बो बिफोर एनीवन. तो म्हणला माझी आई 2 दिवस राहायचंय, मग आपण निघालो उडत, तेव्हा 2 दिवस तरी कर. माझं म्हणणं कळलं का?
लाक्षणिक नमस्कार. काही काही माणसं उगीच देवळावर जाताना देवी मानत नाहीत पण उगीच असं करतात असंही आहे. मी एकाला विचारलं तू म्हणतो देव मानत नाही असं का करतो, म्हणला लहानपणापासून वडिलांनी लावलेलं वळण त्यामुळे देवळा फुडून गेलं की माझा हात असा करतो. मी नाव गाव सांगत नाही पण या महाराष्ट्रातले एक मोठे विद्वान होऊन गेले. ते एरवी बसले की चर्चेला की नाही पण ते वाद घालत बसायचे की देव नाही म्हणून. एकदा असे रस्ते निघाले होते, दोघं तिघे मित्र होते त्यांच्याबरोबर, पण त्या दिवशी मित्रांना जरा उशीर झाला म्हणून हे पुढे गेले आणि देऊळ आल्याबरोबर त्यांनी असं केलं. मित्र मागे उभे होते चालले होते, ते म्हणले हे काय भानगड आपल्याला रोज दुसणे तुतून असं करतो. दोघं म्हणले बोलू नका त्याला, अजिबात बोलू नका, उद्या बघू. उद्या दुसऱ्या दिवशी उशीर आले पुन्हा असं, अरे आपल्याशी भांडण करतो जाताना असं करतो. तिसऱ्या दिवशी असं झालं त्याने गचकन पकडलं, म्हणले महाराजा हे काय आम्हाला नाही म्हणून हे नव्हतं तुम्ही असं करता. ते म्हणले गडे हो ऐकून घ्या, नाही ही देव ही माझी खात्री आहे पण असेल तर पंचायत नको. असं बोलणं कळलं, देव नाही ही माझी पण असेल तर पंचायत नको. म्हणजे एक लक्षात घ्या, असेल तर नसेल तर नाही काय. तसं अशाही प्रकारची मी नमन सांगतोय बरं का, विषयांतर कुठेही करत नाही. ते म्हणाल बाबा महाराज काय सांगतायत, ही नमनच सांगतो, ही सगळी एक प्रकारची नमनच आहेत बरं का. मग हेही नमनच बरं का. आता जरा पुढे जाऊया. काही काही नमन जी असतात ती आशीर्वाद घेण्याकरता असतात. महाराज आपला आशीर्वाद असू द्या बरं का, ती मनापासून असत, मनापासून असत की आपला आशीर्वाद असू द्या. गजानना आम्ही निघालोय बरं का कामाला, मुलगी बघायला निघालोय आशीर्वाद असू द्या, मुलगा बघायला निघालोय आशीर्वाद असू द्या, हा चांगल्या कामाला निघालोय आशीर्वाद असू द्या. मग हे जे नमन आहे ते आशीर्वादयुक्त नमन आहे बरं का. हो प्रार्थना करावीच लागते. एक मी तुम्हाला माझ्या आयुष्यातलं मोठं सांगतो बघा, माझ्या आयुष्यात अभ्यासाने मला किती आलं हे मला माहिती नाही पण आशीर्वादाने भरपूर दिलं हा माझा अनुभव आहे. आशीर्वादाने किती आलं मला माहिती नाही, वाचन माझ्या किती उपयोगी पडलं हेही मला माहिती नाही. मला एकच कळतं, किती वाचा किती पाठ करा पण इथे जर तुमच्या पुढे सुचलं नाही तर त्या पाठाचा काय उपयोग आहे, त्या अभ्यासाचा काय उपयोग आहे. लक्षात ठेवा, आयत्या वेळेला ते सुचवणं की जेणेकरून तुम्हाला बरं वाटेल असं सुचवणं हा देवाचा आशीर्वाद असतो, हा देव करत असतो. म्हणून या जगात एवढा मोठा साहित्यिक झाला नाही ज्ञानोबारा इतका, ते शेवटी हेच म्हणाले तुम्ही बोलविली आम्ही बोलेन, तुम्ही बोलवलं तर मी बोलेन, त्याच्याकरता महाराज मला आपला आशीर्वाद पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे एक परंपरा आहे बरं का आशीर्वाद मागण्याची. तसे या ठिकाणी आशीर्वाद मागतायत. जी जी इच्छा असेल, जी जी वस्तू असेल ती प्राप्त व्हावी त्याच्याकरता आशीर्वाद मागणं. दुसरा भाग असा आहे, एक आपल्याकडे कमीपणा घेऊन आशीर्वाद मागणं. हे नमस्क्रिय व्यक्त जो आशीर्वाद आहे आपल्याकडे कमीपणा घेऊन, महाराज मला काय कळतंय आपली कृपा असू द्या. पहिलं काय आशीर्वाद द्या, दुसरा आपल्याकडे कमीपणा घेऊन आशीर्वाद मागणं, ही एक आशीर्वाद मागण्याची पद्धत आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरी सुंदर लिहिले बघा, एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू पण संत कृपा दीपकू तो जेळू असे. मी मूर्ख आहे मला काही कळत नाही, कितीही जरी शहाणा असला तरी आपल्या गुरु पुढे आपल्या आई पुढे वडिलांपुढे गुरुजनांच्या पुढे कमीपणा घ्यावा.
महाराज मला काही कळत नाही बर का, मला काही कळत नाही बर का, माझा सांभाळ करा. आम्हाला आमच्या महाराजांनी माळ घालताना जसं हरिपाठ म्हणा म्हणाले, ज्ञानेश्वरी वाचा म्हणाले, तसा एक मंत्र दिला. ते म्हणाले देवापुढे संतापुढे नमस्कार करताना मानस पूजा झाल्यानंतर एक म्हणावं, महाराज मला काही कळत नाही, माझा सांभाळ करा. आपल्याला नाही वाटत याच्या इतकी मोठी प्रार्थना दुसरी नाही. केवढी मोठी प्रार्थना, मला काही कळत नाही, माझा सांभाळ करा, फार मोठी प्रार्थना. तिथे अनन्य होणं बर का. अहो नुसतं जर तुम्ही म्हटलं ना तुमची कृपा, अहो केवढं बरं वाटतं. आणि मनापासून म्हटलं तर ती कृपा फलद्रूप होते. म्हणून सद्गुरुजवळ कमीपणा घेणं, गुरुजनांच्या जवळ कमीपणा घेणं, देवाजवळ कमीपणा घेणं आणि अनन्य होणं त्याला म्हणावं. म्हणून आपल्याकडे एक पद्धत आहे असं करायची. काही काही बाबतीत ठीक आहे बरं का, काही काही बाबतीत ते काही बरोबर आहे असंही मला वाटत नाही. मला नेहमी असं वाटतं एवढी तरी आपल्यावर का पाळी व्हावी की देवा पुढे तरी थोबाडीत मारून घ्यावी. नाही कळलं, याच्याकरता साधू संतांचं मार्गदर्शन असेल तर अशी करायची पाळी येणार नाही. पण एक पद्धत आहे, त्याच्यामध्ये अर्थ कळला की न जाणो, कळत न कळत. अर्थ काय त्याच्यातला, की माझ्यातून तर तशी चूक घडलेली जाणून नाही पण कळत न कळत. नाही का, आता एक मोठा पोलीस ऑफिसर होता, तो रोज 5-50 तरी भडकवायचा. पण एकदा देवाच्या दारातून असं करत होता. मी त्या अधिकाऱ्याला हात धरला, म्हटलं रोज किती थोबाडीत मारता, म्हणले 5-50 तरी मारतो. मग आज इथे का मारलं, म्हणले चुकून जर कोणाला न मारायची असताना मारली तर मारून घेतो. चुकून खरंच आहे ना, खरंच आहे ना. जीवनामध्ये बाबा महाराज असू दे नाही तर कोण असू दे, कोणीही छातीला हात लावून सांगण्याची गरज नाही की मी चुकलो नाही आणि चुकणार नाही. कोण केव्हा चुकेल हे सांगता येत हो. काही काही माणसं म्हणतात आजपर्यंत मी रस्त्याने कधीच घसरून पडलो नाही, आज पडलो, कधी पडला नाही म्हणून आज पडला. असं म्हणण्याची गरज नाही की मी कधी पडलो नाही, असं म्हणण्याची सुद्धा गरज नाही की मी चुकणार नाही. आतापर्यंत चुकलो नाही आणि इथून पुढे चुकणार नाही म्हणण्याची गरज नाही. माणूस आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, टू अर इज ह्युमन, चुकणं हा मानुष स्वभाव आहे बरं का. कोणी चुकणार नाही असं म्हणण्याची गरज हो. याच्यावत जीव मात्र तुम्ही काय मी काय, आयुष्यामध्ये कुठे नाही कुठेतरी चुका या अहो रोज घडतात. काही चुका क्षम्य असतात, काही चुका अक्षम्य असतात, पण चुका घडत नाहीत असं काही नाही बरं का. किती फ्रीज मध्ये दूध ठेवलं तरी नसल्याशिवाय राहत नाही. किती काळजीने भाजी केली तरी काहीतरी कमी जास्ती झाल्याशिवाय राहत नाही. हे तर चुकतच. मग आता मला सांगा की महाराज आपल्याकडे कमीपणा घेऊन एक नमन केलं जातं ते काय, आणि इथे जे नमन आहे ते वस्तू निर्देश रूप नमन आहे. वस्तूला निर्देश करून ओ ज्ञानेश्वर महाराज हे एक ज्ञानियांचे राजे असल्या कारणाने त्यांचं नमन सुद्धा त्याच लेवलच. बरं का, एखादा शिकाऊ जेव्हा गातो तेव्हा ते कोणाचं तरी पद गातो, आणि एखादा कसलेला गवई जेव्हा गातो तेव्हा त्याचं गाणं असं असतं, त्याने यमन गाऊ दे, त्याने बागेश्री गाऊ दे. आज यमन हजारो वर्ष गातला गायला जातोय, पण माणसं म्हणतात आजच्यासारखा यमन आम्ही ऐकला नाही, आजच्यासारखी बागेश्री आम्ही ऐकली नाही. याचा अर्थ नीट लक्षात घ्या, त्याच्यामध्ये ओरिजिनॅलिटी काहीतरी आहे बरं का. तो त्याच्यातला जगद्गुरू आहे. तसं ज्ञानेश्वर महाराज जेव्हा नमन करतील तेव्हा त्यांच्या नमनाची पद्धत सुद्धा निराळी आहे. मोठं कौतुक आहे. वस्तू निर्देश, त्या नमनातूनच वस्तूचा निर्देश करतात.
ओम। काल मी आपल्याला सांगितलं, आज श्रोते भरपूर वाढले, जवळजवळ हॉल पूर्ण झालाय, आज रविवार आहे आणि हळूहळू माणसांना माहिती होते, माणसं आवडीने आली। काल मी एक महत्वाचा भाग सांगितला, शब्द उच्चार दाताला स्पर्श टाळूला स्पर्श असे होत असतात नाही का, पण ओंकार कसा होतो काल आपल्याला काय सांगितलं, काही खटपट नाही, तोंड उघडलं, आतमध्ये नाद टाकला, एवढंच केलं, ओ आणि म म्हणण्याकरता काही केलं नाही, फक्त तोंड बंद केलं, ओ म म्हटला का मी नाही म्हटला, इथे काय केलं, ओ तरी म्हटला का नाही, ओ झालं। एका अक्षरामध्ये अकार उकार मकार अशी उभी आहे, ओंकाराची एकुशी अक्षरे होती अ उ मकारेसी, ती उपजत वेदेसी उठली तिणी, ओंकाराच्या कुशीमध्ये काय काय अक्षर आहेत, अकार उकार आणि मकार, वस्तु निर्देश आहे, हे शब्द ब्रह्म आहे, लक्षात ठेवा, पुष्कळ काही काही याच्यातून एका शब्दातून सांगतात, शेवटी आपल्या पुढे शब्दसृष्टीतून वस्तु निर्देश करायचा आहे, तरी परमात्माईसे जे एक वस्तु असे ते दया दिसे ज्ञानास्तव, वस्तूची जाणीव वस्तूची प्रतिती, वस्तू शब्द पहिल्यांदा समजून घ्या नाही तर घोटाळा होईल, ही वस्तू घड्याळ, हा माईक वस्तू, हे चष्म्याचं कवर वस्तू, ह्या सगळ्या वस्तूच आहेत, हे ऐकलं असेल पण पुन्हा सांगणं अत्यंत आवश्यक आहे, माणसांच्या सगळ्याच गोष्टी लक्षात राहतात असं नव्हे, पण वस्तू शब्द हा परमसत्तेला आहे, वसतू वासुदेव, वस्तू तुमच्या माझ्या ठिकाणी वस्ती करून आहे तो, ती वस्तू आत्मवस्तू, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते दया दिसे ज्ञानास्तव ते ज्ञानदेव, तरी परमात्मा अशी जी एक वस्तू आहे तसं वस्तू निर्देश, त्या एका शब्दातून लक्ष कुठे जातं, वस्तूपर्यंत जाऊन पोचतं, म्हणून इथे काय म्हणतात, ओ आता सगळा शब्दाचा खेळ तुमच्या पुढे मांडायचा आहे, बरं का, हे कसं आहे माहिती आहे, बोल बोले आ बोले, बोल बोले, बोल बोले अबोले, जे अबोल आहे जे कधी बोलत नाही पण ज्याच्याने बोलणं आहे, जे बोलण्यात येत नाही असं जे अबोल आहे ते बोलण्यातून प्रगट करणं हाच या प्रवचनाचा हेतू आहे, लक्षात आलं का, बोलणं दिसतं पण बोलवणारा दिसत नाही, बोलवणारा दिसला नाही तरी हरकत नाही पण आहे एवढं तरी कळू दे, माझं म्हणणं कळलं काय, नका दिसे ना, नाही दिसला तरी हरकत नाही पण आहेपणाची प्रतिती तरी येऊ दे, तसे या प्रवचनाच्या माध्यमातून त्या ईश्वरी सत्तेच्या आहेपणाची प्रचिती घेणं याच्याकरता महाराजांनी सुरुवात केलं, ओ पण काल एक ओवी म्हटली होती, ओंकार ब्रह्मपूर्ण त्यासी प्रकाशितसे चैतन्य घन त्या भगवंतासी शरण, बघा ज्यांना गायत्री मंत्र माहिती असेल त्यांना माहिती असेल की सुरुवात कशी होते गायत्री मंत्राची, ओम नाही हरी ओम, सुरुवात कशी आहे, हरी ओम, म्हणजे ओम हे शब्द ब्रह्म आहे पण तो ओंकार प्रगट कुणामुळे होतो, हरी ब्रह्मदेवाच्या कंठातून जो पहिला प्रगट झाला ओम,
म्हणून त्याच्या तोच लक्षात आला. आणि जेव्हा वेदाचं लिखाण केलं गेलं तेव्हा ओंकारापासून सुरुवात झाली. गंमत म्हणून सांगतो तुम्हाला, आता याच्यात आख्यायिका म्हणा, खरी कथा म्हणा, जे काय म्हणायचं ते म्हणा. नाही तर मला विचाराल की कुठं आहे अमक आहे तमक आहे. कोणी सांगतात ब्रह्मदेवाची म्हणून आहे, कोणी सांगतात एका गुरु शिष्याची म्हणून आहे. जी काही असेल ती असेल, पण आहे ती खरी आहे. कोणाची का असेना, त्यातला मुद्दा घेतला म्हणजे झालं, मुद्दा कळला म्हणजे झालं, बाकीचं काही आपल्याला घेणं देणं नाही आहे. तर एका गुरुने आपल्या शिष्याला सांगितलं की हे म्हणाले, महाराज मला लिखाण करायचं आहे. किंवा ब्रह्मदेवाने लिखाण करायला सांगितलं असं धरा, काही धरा, पण मी तुम्हाला दोन्ही सांगितलं, पुन्हा खरं खोटं करायची गरज नाही, जे तुम्हाला मानायचं ते माना. लिहिलं ओम, बाकी पुढे लिहायचं ते लिहिलं. लिहिल्याबरोबर देवाजवळ गेले किंवा गुरुजवळ गेले म्हणा, ते म्हणाले बा मला एवढं काही हे तपासायला प्रूफ तुझा वेळ नाही, पण ते अमक अमक झाड आहे त्या झाडाखाली जा बस आणि तिथे वाचायला सुरुवात कर, आणि जिथे चूक असेल तिथे एक एक पान पडेल. बरंच आहे नाही का? कुणीतरी आपली चूक दाखवण्यापेक्षा पान पडलं म्हणजे आपला अपमानही नको, आणि किती चुकलं नाहीच पान पडले हेही सांगता येतं. म्हणून एक तुम्हाला माहिती आहे का, शाळेतून पेपर घरी जरी दिले तरी मुलं कधीही आई वडिलाला तो पेपर दाखवत नाहीत. बाप कशाला जातोय, अरे तू पेपर आले का, नाही दिलेच नाहीत. आणि यदा कदाचित कळलं की दिले बापाला तर तो म्हणतो मी ठेवले होते पण कुठे गेले कोणाला माहिती, आणि केव्हाच पाडून फेकून सुद्धा दिले. माझं बोलणं समजतंय का? तेव्हा इथे बरोबर वाटलं त्याला की आता कोणी तपासणारच नाही, पान पडलं की आपलं सुधारणा करायची, चुकलंच नाही म्हणायचं. ती कथा मोठी गमतीची आहे, फार बोध देणारी कथा आहे. त्यांनी झालं बाबा त्या झाडाखाली गेले, जागा सारवली वगैरे, स्वच्छ केली, सगळे पवित्र केली वगैरे वगैरे वगैरे, चौरंग ठेवला, या बाजूला पाच उदबत्त्या, या बाजूला पाच उदबत्त्या, सगळं पूजा अर्चा झाली आणि सुरुवात केली ओ. काय सांगू तुम्हाला, झाडावरची जेवढी पानं होती तेवढी गळून खाली पडली. त्याला कळेनाच की काय भानगड, ते असं असं करतंय, असं असं करतंय, नाकात पान, तोंडात पान, कानात पान, हे काय झालं, अजून कशाचीच ओ, अजून तोंड मिटलं नाही तर तोंडात पानं गेली. काय कठीण प्रसंग आहे हा, अरे 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 अरे, अतिशय दुःख झालं. अजून सुरुवात नाही तर ही परिस्थिती, म्हणजे कसं व्हावं, पेपर लिहायला सांगावं आणि स्वतःच्या नावातच स्पेलिंगची चूक निघावी. कळलं का तुम्हाला, हे कळतंय का बोलणं माझं तुम्हाला? हो, काही काही मुलांना इंग्रजी येत नसेल ना, त्यांना सांगितलं इंग्रजीमध्ये नाव घाला, म्हणजे ते स्वतःचे नाव लिहिताना सुद्धा चूक करतात. आता नाव लिहिताना जर स्पेलिंग मध्ये चूक आहे तर पुढचं काय, तसं अजून कशातच काही नाही. हो म्हणे तोपर्यंत सगळी पानं गळली, गळल्याबरोबर डोळ्याला धार लागली, ते गुंडाळलं पोथ्या. मग काही म्हणा, देवाकडे गेले म्हणा, गुरुकडे गेले म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. मग ते त्यांनी घेतलं, म्हणले काय झालं, म्हणले महाराज काय सांगू, सगळी पानं गळून पडली, मी वाचलो. ते म्हणलं कसं काय, फांदी तुटली नाही, टाळक्यात पडली नाही. ते म्हणले पुढे वाचलं असतं तेही घडलं असतं. मजेशीर गोष्ट आहे, पण सिद्धांत काय शेवटचा लक्षात घ्या. आणि मग त्या महाराजांच्या हातात दिले, त्यांनी बघितलं, अरे 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 अरे, हा मनातून म्हणतोय वाचा तरी,
अजून पान उघडलं नाही तर अरे 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 काय हे? अहो म्हणले काय झालं काय? अरे म्हणे वेड्या, ओम सुरुवात केलीस त्याच्या मागे एक गाल हरी हे, हरी हे एक शब्द घाल म्हणले आणि जा. मग म्हणले पुढचं कसं काय? पुढचं काळजी करू नको, जा म्हणले. आणि पुढची कथा अशी आहे, त्यांनी हरी घातला, सगळी पानं चिकटली आणि पुढेपर्यंत एकही पान गळलं नाही. कळलं का तुम्हाला? बस एवढंच लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ लिहिला. काय लिहिला? हरिपाठ लिहिला. हरी हे ओम. म्हणून लक्षात घ्या की ओंकार ब्रह्मपूर्ण हे सत्य आहे. त्यासी प्रकाशितसे चैतन्य घन, त्या भगवंतासी शरण. कुणाला शरण, कुणाला वंदन? असा जो भगवान, त्या भगवंताला शरण. मला सांगा, ब्रह्मदेवाच्या कंठातून ओंकार प्रगट झाला, पण कंठातून प्रगट करणारा कोणीतरी आहेच ना, त्याला म्हणतात चैतन्य घन नारायण, नारायण. आणि म्हणून लक्षात घ्या, इथे माऊलीने सुरुवात केली ओम, पण पुढे कसं वर्णन केले कळलं का? म्हणजे तुम्ही म्हणाल मग इथे हरी लिहिला नाही, तसाच लिहिलाय. ओम नमोजी आद्या, नमोजी आद्या. आद्या म्हणजेच हरी, आद्या म्हणजेच ईश्वरी सत्या. पुढचं बघा, जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा. हे नीट लक्षात घ्या कसं वंदन केलंय ते. आता ज्ञानेश्वर महाराजांची मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, तत्वचिंतक, तत्वज्ञानी, भगवत भक्त, साक्षात्कारी, जे म्हणाले ते साजिया विठ्ठला. तसं ज्ञानेश्वर महाराजांना ज्या ज्या कौतुकाच्या शब्दांनी हाक माराल, ते नाव, ते विशेषण त्यांना शोभूनच दिसत. आणि म्हणून ओम पासून सुरुवात केली, ओम शब्द ब्रह्म. बाबा ओंकारा, आता तुझ्या आधाराने अ उ म ही सगळी आता अक्षर तुझ्यात आहेत. आता मला असं सुचव की जेणेकरून वाचणाराला, ऐकणाराला समाधान होईल असं मला सुचव. लक्षात घ्या मंडळी, नाही सुचलं तर तुम्ही तरी काय करणार, मी तरी काय करणार. त्याच्यातलं एक महत्वाचा भाग आहे, मी खूप ज्ञान सांगितलं पण तुम्हाला कळलं नाही तर. म्हणजे कळणं सुद्धा प्रकाशित तो करतो असं माझ्या सर्व इंद्रियातून जी ईश्वरी सत्ता प्रकाशित करते त्याचंच नाव देव, त्याचंच नाव आत्मसत्ता. म्हणून महाराज म्हणाले ओम नमोजी आद्या. आद्य सर्वाच्या आधी जो आहे तो कुणाच्या आधी? कुणाच्या नाही, सर्वाच्या. त्याला देवादी देव म्हणतात, विशिष्ट देव निराळा. तो कोण आहे? देवादी देव, देवांचा देव. इंद्रियामध्ये देव आहेत, चंद्र सूर्य अमके तमके प्रत्येक ठिकाणी इंद्रियात देव आहेत, पण एक इथे बसलेला आहे तो देवांचा देव आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे, ऐसी जे बुद्धी स्फुर्यानिशी ते वस्तुगामी. पुन्हा वस्तू शब्द आला, ते वस्तू सर्वांच्या हृदयात मी वस्ती करू नये. याच्याबद्दल मी सांगितलेलं आहे, पुन्हा रिपीट करत नाही. दृष्टांत येऊन गेलाय मागे बरेच वेळा, पण नुसता निर्देश करतो आणि पुढे जातो. पाय तुटला तरी जगतो, हात तुटला तरी जगतो, पण हार्ट फेल जगला झालं म्हणजे जगतो नाही. संपलं कलास. एवढी आठवण करून देतो आणि पुढे सांगायला सुरुवात करतो. जास्ती सांगण्याची आवश्यकता नाही. हात तुटला तरी जगतो ना? जगतो की नाही? जगतो. पाय तुटला तरी जगतो, पण असा ऐकलाय का हार्ट फेल होऊन पुन्हा जगला? नाही. शेवटी मग कुठे आहे? कुठे आहे? इथे आहे, इथे आहे. म्हणून सर्वांच्या हृदयाची सत्ता आहे, ती संपल्यानंतर असा जो आद्या, असा जो आद्या, एक लक्षात घ्या, ईश्वरी सत्ता एकटीच होती,
तिला कर्मेना एकाएकी नरमते अशी श्रुती सांगते. एकलेन कंठवे म्हणून यायने केली निर्माण सौदाही भुवने. एकल्याला कंटाळा आला म्हणून सौदा भुवन निर्माण केली. चंद्र सूर्य तारांगणे भूत भौतिके भिन्न भिन्न हो कशा करता. एकलेन कंठवे एकट्याला एकाएकी नरमते आद्या. मग तिथे संकल्प उठला जगत निर्मित आपोआप झालं सगळं आपोआप आपोआप आपोआप. बघा आपल्याकडे सुद्धा असंच असतं ना. नुसतं एक संकल्प उठला की त्याच्या मागे मग सगळ्या वस्तू येतात. येतात की नाही. सहज घरात बसला होता बायकोला म्हणाला आज रविवार आहे आज आपल्याला चांगला लांबड्या तांदळाचा पुलाव का. बायको म्हणाली अहो काही सांगायची वेळ वेळ आहे का. रविवार आहे आज दुकानं उघडी पाहिजेत ना. मला माहित नाही. मग एक पुलाव ही कल्पना उठल्याबरोबर लांबडा तांदूळ आला मग त्याला लागणारे सगळं वस्तू आले भाजी आले अमका आलं तमका आलं. एक पुलाव हा शब्द उठल्याबरोबर त्याच्या मागे 5-50 वस्तूंची जाणीव प्रगट झाली. एक शब्द बरोबर आहे ना. एक कल्पना उठली बायको काय गंमत आहे ना. एकच कल्पना उठली बायको लग्न झालं. अरे 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 काय 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 काय. मग बायको कल्पना उठल्याबरोबर राहत होता हॉस्टेलमध्ये. कुठे राहत होता हॉस्टेल. मग बायको अरे शेजा म्हणला कल्पना उठायला काय ठेवशील कुठे. नाही म्हणणारे आता मला पुढच्या महिन्यात नोकरी लागते एकदम स्टार्ट 15,000 काय म्हणला नवरा बायको पहिल्यांदा जरा 2-3 वर्ष असं दोघच. मग घराचं लोन अमकं लोन सुरू झालं. मग घर घेतलं कळलं का तुम्हाला. बायको आली झालं. एक बायको म्हटल्यानंतर काय 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 काय. मग पहिल्यांदा बायकोला दाखवलं ह्या का हे तुझ्या करता फ्लॅट घेतला आहे. ते म्हणले नुसता फ्लॅट मध्ये काय आहे निजायचे कशा. अरे हो म्हणला लक्षात पलंग आला. मग गादी आली. मग आत्माना का हॉटेलमधूनच आणायचं सिल्वर पेपर मध्ये. अलीकडे तसंच असतं म्हणून म्हटलं मी. कोणीही घरी पाहुण्यांना बोलवून सुद्धा स्वयंपाक करत नाही. फक्त काय असतं रचना फार सुंदर करून ठेवतात. खाणाऱ्याला वाटतं वा तुमचा आलू ढम उत्तम झालाय. आलू ढम काय नाव आहे. मला एकदा एकाने घेऊन गेले. मला म्हणाले तुम्हाला आलू ढम पाहिजे का. झालं म्हणजे ते टाळक्यात शेर आहे ना. आता मला आळू म्हणजे आळू म्हणजे आळूचं फतफत माहिती मला. ते असा आडवा हात करून आळूची भाजी आज सकाळीच खाल्ली म्हणून चटकन आठवली. काय पुणेकरांना आळूची भाजी काही सांगायची गरज नाही. तुम्हाला माहिती नाही पुणेकर सगळे आता पुणेकर संस्कृती विसरले. हे तुमच्या तोंडावर सांगतो मी मुंबईकर असून. पूर्वीचं कोणतंही पुण्यातलं लग्न आळूची भाजी आणि बटाट्याची सुकी भाजीशिवाय लग्नच होत नव्हतं. आता कोणीही ते करत नाही. कसलं ते फतफरे करता आलू ढम. सगळं पंजाबनी महाराष्ट्र खाऊन टाकला. पंजाबनी महाराष्ट्र खाऊन टाकल्याबरोबर महाराष्ट्र फक्त पंजाबी फूडच खाऊ लागला. असं सध्या काहीतरी घटना घडलेली आहे. काय सांगितलं मी. झालं मग सगळं लाटणं आलं पोळपाट आलं शेगड्या आल्या. एक कल्पना एकातून केवढं झालं. तो म्हणाला अग एक अजून तू घरात नाही आलीस तर नुसतं हे लाटणं पोळपाट आणि शेगड्या करता माझे 25,000 गेले. घरात आल्यावर काय होईल. ते म्हणले बघा एक भारूड आहे
झोपणाकारणी केली बायको आणि तिने एवढे वाढविले रे. काय अर्थ कळला का? झोपणाकारणी म्हणजे काय? गावचा माणूस पुण्याला राहत होता, पुण्याला नोकरी लागली, आई म्हणली अरे एकटा कसा राहणार, लग्न कर म्हणजे जेवायला नीट मिळेल, घरातलं मिळेल. झोपणाकारणे म्हणजे जोपासना करण्याकरता एक बायको केली आणि तिच्यातून तसं एक ईश्वरी सत्तेमध्ये कल्पना उठली, एकाएकी नरमते, एकट्याला करमत नाही अशी एक कल्पना उठली आणि त्याच्यातून एवढा विश्वाकार निर्माण झाला. पृथ्वी काय, आप काय, तेज काय, वायू काय, आकाश काय, ओ हो सगळं सृष्टी सौंदर्य बघावं, अन्न लुटावा. म्हणून कोण म्हटलं मी कशाकरता सांगितलं? आद्या आद्या, बर का, तुमच्या माझ्या सर्वाच्या जे आद्य, असं जे आद्य स्वरूप आहे त्याला नमो. ओम नमो जे आद्या. पुढे वेद प्रतिपाद्या, वेदानी ज्याच्याबद्दल प्रतिपादन केलेलं आहे असा जो आपल्याकडचे मूळ आद्य ग्रंथ म्हणा वेद, म्हणजे वेदानी सुद्धा त्याच्याबद्दल प्रतिपादन केलेलं आहे. नकारात्मक जरी असलं तरी त्याच्याबद्दलच प्रतिपादन आहे. नेती नेती जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदोरे, अनुमानेना अनुमानेना जया श्रुती नेती नेती. याचा अर्थ कळला का? नाही रूपाने सुद्धा त्या त्यात अस्तित्वाची जाणीव आहे. घरात आले, आल्याबरोबर विचारलं काय हो वामनराव आहेत का? नाही. कोण नाही? वामनराव नाही. कोण नाही? वामनराव नाही. म्हणजे वामनरावची प्रतिती घेऊनच तिने नाही सांगितलं ना. म्हणजे नाही शब्दाचा अर्थ नाही नाही तर दृष्टीला गोचर नाही पण आहे. माझं बोलणं कळलं का? नाही नाही शब्दाचा अर्थ सुद्धा फार गमतीचा आहे बरं का. तसं नीती नीती शब्दाचा अर्थ आहे नाही 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 नाही. काय काहीतरी विनोदाने मी सांगत असतो, एखाद्याच्या घरी जेवण केलं आणि जेवायला बोलवलं, बोलवल्याबरोबर काय म्हणाले, कसं काय जेवण, अहो काय सांगावं, नाही नाही ते केलं होतं. आता नीट कळलं ना तुम्हाला काय केलं? हो नाही नाही ते केलं. अहो पण काय आता काय कपाळ सांगू, एक नाही नाही ते बरोबर आहे ना. अहो काय अहो काय तुम्हाला सांगू, चटणी काय, कोशिंबीर काय, सांडगे काय, पापड्या काय, कुरवड्या काय, ओल्या वाटण्याची उसळ काय, बर्थडेची बस 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 नाही नाही ते. अजून एक सांगू का? काही कळलं, एखादा माणूस आपल्याला इतका वाईट बोलतो की त्याचा आपल्याला पुनरुच्चार करता येत नाही, आपण काय म्हणतो? काय बोलला? काय नाही नाही ते. हे काय सांगतोय? ही प्रॅक्टिकल ज्ञानेश्वरी आहे माझी, त्याच्याशिवाय हे नेती नेती कळायचंच नाही तुम्हाला. नाही नाही त्याचा अर्थ कळला का? काय नेती नेती म्हणजे नेती जे जाणीव येते काही नाही बोल, पुष्कळ बोलला पण असं बोलला की तुम्हाला सांगण्यासारखं नाही. नाही नाही म्हणजे नाही असं नव्हे, नाही मध्ये खूप आहे. त्याचं वर्णन करणं शब्दातीत आहे. परात पर शब्दातीत, परात पर ध्वनी ओंकार न पवेची, परे ही परते पश्यंती वरुते मध्यमे तत्वता नकळे हरी. परे ही परते किती वाण्या आहेत? चार वाण्या. परा पश्यंती, मध्यमा वैखरी, परा नाभीजवळ, परा पश्यंती, मध्यमा वैखरी. या चार वाणीतून तुम्ही आम्ही बोलत असतो. हे तुमचं आमचं बोलणं असं चालू आहे. परा बघा, बोलताना स्ट्रेन कुठे पडतो तुम्हाला कळत नसेल पण मला रोज कळत आहे. बोलले की नाही की इथे असं इथून असा शब्द प्रकट होतो. परा शंती, मध्यमा आणि वैखरी. इथपर्यंत काही येऊन द्यावं पण इथून काय बाहेर टाकता त्याचा विचार करून टाका. आणि विचार न करता जर तोंडातून बाहेर पडलं
पण परा असू दे, पश्चंती असू दे, मध्यमा असू दे, वैखरा असू दे, परे ही परते, पश्यंती वरते, मध्यमे तत्वता नकळे हरी, ते हे कृष्ण रूप गवळीयांचे घरी. येईलच पुढे हे गणपती सांगितल्यानंतर. ते हे कृष्ण रूप, तोच हा परमात्मा. आता इथे त्याच तत्वाला गणपती पूजन केलंय. ईश्वरी तत्व दोन बाजूने आहे, एक सगुण आहे, एक निर्गुण आहे. आद्या अरे का वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा. माझं म्हणणं कळलं का? कि नुसते शब्द आहेत पण आकार समोर नाही. आता तो आकार आपल्याकडे पद्धत आहे की गणपतीला पूजन करून त्याला वंदन करून पुढे सांगायला सुरुवात करावी. म्हणून इथे जे सगुण आकार समोर घेतलेला आहे तो गजाननाचा घेतलेला आहे. पण तो गजानन दुसरा तिसरा नव्हे, आद्या. हे ज्ञानेश्वर महाराजांचा गणपती नीट समजून घ्या. आपला जो दुहेऱ्याला प्रकल्प आहे तिथे जो गणपती आपण बसवलाय तो ज्ञानेश्वरीतला सहा आताचा गणपती आहे. तो होतो उद्या सहा आठ वगैरे जसं ओघान येईल तसं काही सांगायची घाई करणार नाही, कमी सांगणार नाही, जास्तही सांगणार नाही. पण इच्छा आहे. मी तुम्हाला म्हटलं ना की गेल्या वर्षी ही मंडळी म्हणाली, यंदाही तात्या वगैरे मामा म्हणाले, एकदा गणपतीच्या तर्फे हा कार्यक्रम होतो, एकदा गणपती तत्वता ऐकू द्या. म्हटलं बाकीचा तत्वता काही मला माहिती नाही, पण माऊलीच्या माध्यमातून मी आहे तेवढं सांगेन जेवढं मला कळतं. तुम्ही म्हणाल बाकीची कथा तर तुम्हाला माहितीच आहे की ते पार्वती आंघोळीला बसली होती, मग हे आले त्यांना सोडलं नाही, मग ते उडवलं, या कथा तर माहितीच आहेत. पण शेवटी तत्वता गणपती समजल्याशिवाय ज्या पद्धतीने गणपती उत्सव साजरे होतात त्याच्यातला जो घोटाळा आहे तो कमी होणार नाही. माझं बोलणं कळलं का? आम्हाला वाटतं गणपती उत्सव म्हणजे काय, दहा ठिकाणी फिरलं, वर्गणी गोळा करली, त्याच्यातले एक 200-300 रुपयाचा सो हो साजरा केला आणि संध्याकाळी त्याच्या खालीच बसून. ही अतिशोक्ती नाही आहे, मी बघितलेला आहे माझ्या डोळ्यांनी. चला शेवटचा टाइम होऊन 8 वाजून गेले, पण एक मिनिट सांगतो तुम्हाला, हे ऐकण्यासारखं आहे. त्यापासून मी गणपतीचे कार्यक्रम बंद केले, फक्त इथलेच करू लागलो. एक काळ असा होता की मी गणपतीचे कार्यक्रम घ्यायचो मुंबईमध्ये. फार जुनी गोष्ट आहे, मला वाटतं साधारण 54-55 गोष्ट आहे. म्हणजे मी अगदी 20-21 वर्षाचा त्यावेळची गोष्ट. आणि मला कीर्तनाला बोलवलं घोडं भागात, ते राणी तिथे बोलवलं, जा आलं. आम्ही आमचे म्हणजे वडील बरोबर होते, टाळकरी होते, आम्ही आपल्या हौशेने गेलो कीर्तनाकरता. अहो काय तुला सांगू, एकही कार्यकर्ता हजरच नाही. बरं आम्हाला सवय करेक्ट टाइम टू टाइम, एक मिनिट इकडे तिकडे नाही. आम्ही गेलो, अहो कार्यकर्ते. मग एक पोर आला, अरे म्हटलं इथले कुठे गेले? ते म्हटले स्टेजच्या खाली बसलेत. बिलकुल अतिशोक्ती नाही, ते स्टेज असं 10 फूट उंच, आता उंच 7.5 फूट असं ते स्टेज मोठं केलेलं, कारण गणपती दिसावा म्हणून. आणि इथे आहेत तर मग म्हटलं आता यांना जागृत करावं म्हणून तो पडदा बाजूला सारला. काय सांगू तुम्हाला, 3 बाटल्या ठेवलेल्या, नेमकं गणपतीचं वर अधिष्ठान, त्याच्या खालून हा नैवेद्यम. अतिशय वाईट वाटलं. म्हटलं दुसऱ्या लोकांनी मूर्तीची विटंबना केली तर आपल्याला लाज वाटते, त्याच्यातून आपण मारामारी करतो. आम्हीच नाही का आमच्या देवाची विटंबना करत? कोण कोणाची विटंबना करताय? अरे दुसऱ्यांनी विटंबना करण्यापेक्षा आम्हीच आमच्या देवाची विटंबना नाही करत का? आयुष्यभर बापाने वारकऱ्यासारखं जीवन जगलं आणि मरताना त्याच्या तोंडात काही
म्हणून दारू पाजावी तर आमच्या बापाने अजून इम्पोर्टेड पिली नव्हती, नुसतं चंद्रबागी पाणीच पितय. असं करावं आणि ते पीत खात बसले होतो. मला सांगितल्याबरोबर जे उडलं ना ते डोकं सापटलं त्याच तिथे, एवढं उडलं. महाराज तुम्ही आला का? तुला नेमकं किती बाबा महाराज दिसत आहेत? काही नाही, तसाच गाडीत बसलो घरी आला तुझं कीर्तन तू. आणि त्या दिवशी टाकलं की पुन्हा गणपतीचं म्हणून कीर्तन करणार नाही. मग या ठिकाणी सांप्रदायिक कार्यक्रम होते तिथे आपण म्हणून. आणि आता तर काही जाण्याचा प्रश्नच येत नाही. या इथे जे दरवर्षी काल म्हणाले जवळ 15 वर्ष झाली सातत्याने कार्यक्रम चालू आहेत, त्याचं पावित्र्य लक्षात ठेवा. आपल्याला गणपती एवढा करायची त्यांची इच्छा आहे की गणपती नीट कळावा. वर्गणी करण्यापुरताच गणपती आहे, कळू नाही. हेही मला मुद्दा तात्या म्हणाले, महाराज सोनार आणि कान टोचले की बरोबर होत. मला म्हणाले सांगा, हजारो मंडळ झाली, त्या मंडळाला जर आपला देव कळला नाही तर काय बसवता, काय मिरवणुका काढता? लक्षात ठेवा एक शेवटचा शब्द सांगतो, तुम्ही जे आणि मी जे मिरवतोय, तुमचा माझा जिवंत जो मिरवला जातोय तो त्या ईश्वरी सत्तेच्या अधिष्ठानापासून. आणि त्या अधिष्ठानाला वंदन करून ओम नमो याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु पुंडलिका वरदे हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकार विठ्ठला विठ्ठला नमो माय भा